सर्वात आधी शिवसेनेला फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं आणि पहिल्यांदा भुजबळाला बाहेर काढलं. त्याच्यामुळे सुद्धा जे आहे त्याचे प्रश्न वेगळे होते. ओबीसीच्या मुद्द्यांवरून भांडण झालं होतं आणि त्याच्या अगोदर ओबीसीला न्याय मिळायला पाहिजे, आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी मी स्वतः मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि म्हणजे मी त्या आमदार होतो विधानसभेत आणि ते विधान परिषद आम्ही सगळ्यांनी वसंतदादा पाटलांच्या अंगावर जाऊन मागणी केली होती की तुम्ही मंडळ आयोगाची अंमलबजावणी करा त्यावेळेला. आणि तेव्हापासून आमचं चालू होतं की आपण जे आहे हे ओबीसीला पाठिंबा देत आहोत. पण अचानक त्यावेळेला व्हीपी सिंग यांनी हा मंडळ आयोग भारत सरकारने स्वीकृत केला आहे हे म्हटल्यानंतर मी महापौर झालो होतो दुसऱ्यांदा आणि त्यावेळेला मी त्याचं स्वागत केलं आणि मग त्याच्यावर बाळासाहेबांनी मुद्दा मांडला की पोटाला जात नसते म्हणून जातीवरून आरक्षण देऊ नये. आणि त्याच्यानंतर जे आहे माझ्याबरोबर काही आमदार जे आहेत ते बाहेर पडले, मी एकटा टाकलो आणि आमदार माझ्याबरोबर बाहेर पडले. पवार साहेबांचा काही प्रश्न नव्हता. नंतर मग आम्ही काँग्रेसमध्ये जॉईन झालो आणि पवार साहेबांकडे मागणी करून त्याप्रमाणे आरक्षण महाराष्ट्रामध्ये ओबीसीला मिळालं.